नमस्कार, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटीशी वेबसाईट दाखवणार आहे की जी वेबसाईट तुमचं एडिटिंग जे असतं, म्हणजे बेसिक एडिटिंग ज्याला आपण म्हणतो, बेसिक टायपिंग आपण ज्याला म्हणतो, ते तुम्हाला जमतं का नाही ते इथे आपण टेस्ट करणार आहोत. तर अपेक्षा अशी आहे की तुम्हाला स्वतःला जर का ही वेबसाईट कशी वापरायची कळलं नाही तर ऑफकोर्स हा व्हिडिओ बघा. पण जर जमलं तर घरातल्या कोणाला तरी तुम्ही या साईटला रजिस्टर कसं करायचं ते एकदा विचारून घ्या. मी ऑफकोर्स इथे दाखवणार आहे, पण एखाद वेळेस जो अगदी पहिल्यांदा ही साईट वापरतो आहे त्याला ते रजिस्टर कसं करायचं ते जमणार नाही. ओके, म्हणजे स्पेशली जर का मुलांनी ज्यांना कॉम्प्युटर वापरता येतो त्यांनी आपल्या आईवडिलांना जर का इथे या साईटला रजिस्टर करून ती ओपन करून जर दाखवली तर पुढचं ते स्वतःचं स्वतः करू शकतील अशी अपेक्षा आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, नवीन टॅबमध्ये लर्न बाय सॅम्पल डॉट कॉम असं टाईप करा, लर्न बाय सॅम्पल डॉट कॉम आणि एंटर मारायचं. इथे ही जी साईट तुम्हाला दिसते आहे इथे क्रिएट अकाउंट म्हणून दिसत आहे. या क्रिएट अकाउंटला मी आत्ता क्लिक करणार आहे. इथे नेममध्ये मी टाकलं अनिरुद्ध पिंपळखरे, मोबाईलमध्ये काही असं परफेक्टच टाकायला पाहिजे जरूरत नाही आहे. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेसमध्ये मी टाकलं अनिरुद्ध डॉट पिंपळखरे ॲट जीमेल डॉट कॉम. कन्फर्म ईमेलमध्ये परत सेम आय डी मी आता टाईप करणार आहे, अनिरुद्ध डॉट पिंपळखरे ॲट जीमेल डॉट कॉम. युजर नेममध्ये टाकलं अनिरुद्ध, टॅब पासवर्डमध्ये टाकतो आहे पिंपळखरे. हा एवढा काही सेन्सिटिव्ह पासवर्ड नाही आहे, काही अशी ही साईट असं काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन वगैरे नाही आहे, त्यामुळे आपण हवा तो पासवर्ड ओपनली इथे टाकू शकतो. नंतर मी सेव्हवर क्लिक केलं, राईट. ओके, इथे काय तरी येतो आहे, ईमेल हॅज ऑलरेडी बीन टेकन, ऑल राईट, नो प्रॉब्लेम. मी इथे दुसरं एक टाकतो, ईमेल ॲड्रेस माझा अनिरुद्ध पिंपळखरे ॲट याहू डॉट कॉम, आर यू डबल डी एच ए पिंपळखरे ॲट याहू डॉट कॉम. ओके, बाकी सगळं सेम आहे, बघू आपण आपल्याला अलाव करतो का नाही. येस, अलाव केलेलं आहे. आता मी इथे युजर आय डीमध्ये टाकतो आहे अनिरुद्ध, जे मी मगाशी त्याला दिलं होतं ते, आणि पासवर्डमध्ये टाकतो आहे पिंपळखरे, राईट. साईन इनवर क्लिक केलं, रिमेंबर पासवर्ड, या वाय नॉट. त्याच्यानंतर लर्न टू एडिटवर क्लिक केलं, इथलं नीट वाचायचं आहे, यू विल बी गिवन अन ॲक्टिव्हिटी ऑन एव्हरी पेज वन्स यू कम्प्लिटेड आणि ब्ला ब्ला ब्ला, राईट. समोर जे काय दिलं आहे ते, पण याचा अर्थ असा आहे की तुमचं वाचणं झालं किंवा जे सांगितलं आहे ते करणं झालं की यू कॅन क्लिक ऑन क्लिक हियर टू गो टू नेक्स्ट लेवल. आता इथे काय विचारलं आहे बघा, टाईप ए बी सी डी इन द बॉक्स बिलो. ओके, ए बी सी डी, क्लिक हियर टू गो टू द नेक्स्ट लेवल. ओके, एक स्टार मला मिळाला इथे, आणि आता म्हणतो की टाईप ए कॅपिटल ऑर अप्पर केस, ते कसं करायचं, तर कीप शिफ्ट बटन प्रेस्ड अँड देन प्रेस ए. ओके, शिफ्ट बटन प्रेस केलं आणि ए दाबलं, देन क्लिक हियर टू गो टू नेक्स्ट लेवल, राईट. आता मी बोलत नाही, फक्त हे वाचतो पुढचं आणि एक एक करतो. पण तुमच्या जर लक्षात आलं असेल की मागच्या प्रश्नामध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली आहे कसं करायचं, पण इथे सेम प्रश्न दिला आहे टाईप ए बी सी डी म्हणून, पण याच्यामध्ये कुठेही कसं करायचं ते दिलेलं नाही. म्हणजे काय, एकदा शिकवायचा प्रयत्न केला आहे, पण नेक्स्ट टाईम तुमचं तुम्ही जे केलेलं आहेत त्याचं असेसमेंट करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. क्लिक हियर टू गो टू नेक्स्ट लेवल, ऑल राईट. ए बी सी डी स्पेस ई, आता मी पटपट करत जाणार आहे, इथे मी एक्सप्लेन करणार नाही आहे, तुम्ही जेव्हा ते बघाल तेव्हा तुमचं तुम्हालाच ते लक्षात येईल. परसेंट ॲट पुढे एच आय जे के 5 6 एक्सक्लेमेशन मार्क नेक्स्ट. उप्स, काहीतरी माझं चुकलं आहे, त्यांनी मला तो प्रश्न परत दाखवला आहे, काय हरकत नाही. साय जे, हां, मी शेवटचा जो ॲम्परसेंट होता किंवा ती अँडची जी साईन होती ती टाकायला विसरलो होतो. नेक्स्ट. ओके, इथे ए देन ॲरो कर्सर वापरत गेलो, त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे, आणि
झेड. नेक्स्ट. ओके आता काय म्हटलं आहे, टाइप ए देन प्रेस द एंड की. माझ्या कीबोर्डवर एंड की नाही आहे पण तुमच्या कीवर जर असेल तर यू कॅन डायरेक्टली प्रेस एंड की. ओके नेक्स्ट, रिमूव लास्ट थ्री लेटर्स फ्रॉम द बॉक्स बिलो. पुन्हा मी तेच केलं, वन बॅकस्पेस बॅकस्पेस बॅकस्पेस. नेक्स्ट. ओके आता बॅकस्पेस 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 किंवा डिलीट की वापरलं तरी चाललं असतं. नेक्स्ट. ओके एक्स वाय झेड काढायचे टक टक टक. प्रत्येक वेळेस मी करतो तेव्हा माझे स्टार्स वाढत आहेत. ऑल राईट, रिमूव्ह एव्हरीथिंग, कंट्रोल ए, बॅकस्पेस क्लिक, राईट, यूज माउस 5 and 6. मी अनफॉर्च्युनेटली असं करू शकत नाही पण 5 and 6 आणि नेक्स्ट. ओके हे दाबून ठेवला, गेलो काढलं, गो टू द नेक्स्ट लेवल, राईट. ओके दॅट्स ऑल, हे झालेलं आहे. आता तो म्हणतो यू कॅन ईमेल सर्टिफिकेट, राईट, युअर सर्टिफिकेट हॅज बीन ईमेल टू यू. तर तुमच्या ईमेलमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला ते मिळेल. तर यू कॅन ऑलवेज प्रॅक्टिस अगेन, म्हणजे इथे परत करून तुम्ही सगळं पहिलेपासून करू शकता. ऑल राईट, थँक्यू.